अमोल मिटकरजी, आमदार इंद्रनील नाईक आणि बाकीचे उपस्थित सहकारी, आज आम्ही निम्मा दिवस वर्धा जिल्ह्यातले काही पाहणी पूरग्रस्त भागाची केली आणि त्याच्यानंतर यवतमाळ भागातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या काही तालुक्याच्या गावांची पूरग्रस्ताची पाहणी त्या ठिकाणी केली आणि दोन्ही ठिकाणी पाहणी झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटत असतो, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राज्याचे सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी तिथं काम बघत असतात आणि साधारण आम्हाला जे वाटलं ते आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे. परंतु मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, मी आज विरोधी पक्षनेता म्हणून दौरा करतो आहे, तसंच शेतकरी मी हाडाचा शेतकरी आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते जवळनं पाहिल्यानंतर आपल्याला खऱ्या त्याच्यातल्या समस्या कळतात. उद्याच्याला पावसाळी अधिवेशन ज्यावेळी सुरू होईल त्यावेळेस आम्हाला पण राज्यामध्ये मराठवाडा विदर्भ आणि ज्या ज्या भागामध्ये पूर मोठ्या प्रमाणावर आला तिथली काय परिस्थिती ती सांगायला सोपं जातं. इतके दिवस काही आत्ताचे सत्ताधारी पक्षाचे मान्यवर अजित पवार आत्ताच का गेले, आता मी कधी जावं तो माझा प्रश्न आहे, बाकीच्यांनी त्याच्यामध्ये नाक खुपसायचं काही कारण नाही. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य, आज एक राज्याचे मुख्यमंत्र्यांनी पण पूर ओसरल्यावर अजित पवार का गेले काय गेलं ते मी केव्हा जायचं ते मी ठरवीन ना. आज माझं आजही म्हणणं आहे की हे दोनच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काम करतायत. वास्तविक उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की मागे उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस सरकार त्यांनी स्थापन केलं त्यावेळेस 7 लोक होते, इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे पण होते. आणि मी काल पण बोलताना कुठेतरी बोललो की ही ताकदीची माणसं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लेवलची माणसं ही सगळी मंत्रिमंडळामध्ये होते, त्याचा उल्लेखच करायचं म्हटलं तर स्वतः उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री होते पण एकनाथराव सिनियर मंत्री त्याच्यामध्ये होते, बाळासाहेब थोरात सिनियर मंत्री होते, भुजबळसाहेब सिनियर मंत्री होते आणि जयंत पाटील सिनियर मंत्री होते, मला वाटतं सुभाष देसाई सिनियर मंत्री होते, हे आपल्यालाही माहिती आहे. आणि आज त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला मदत करावी, हा कधी गेला हा कशाला गेला हे असले प्रश्न उपस्थित करण्याच्या पेक्षा आज जवळपास 15 दिवस होऊन गेलेले आहेत, काही ठिकाणी 17-18 दिवस होऊन गेलेले आहेत. आज फिरत असताना पण काही भागामध्ये पाऊस चालू होता, काही भागामध्ये पाऊस जास्त असल्यामुळं गाड्या देखील तिकडं पोहोचू शकल्या नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. पंचनामे सगळे झालेले नाहीत. मी आत्ताच्या आढावा घेत असताना माहिती घेत असताना बघितलं तर जवळपास आपल्या यवतमाळ जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर 2.25 लाख हेक्टर क्षेत्र अंदाजे बाधित आहे, अंदाजे 2.25 लाख हेक्टर क्षेत्र. आणि त्याच्यामध्ये हे सगळं क्षेत्र बाधित असताना तो शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे, जाईल तिथं तो म्हणतो की ओला दुष्काळ जाहीर करा, आम्हाला हेक्टरी मोठ्या प्रमाणावर मदत करा, आमचं जे पीक कर्ज घेतलेलं होतं ते पीक कर्ज आता परत फेड करायची आमची ऐपत राहिली नाही, ते आम्हाला माफ करून द्या आणि नवीन आमचं आता पीक खरीपाचं गेलेलं आहे, आम्ही आता पुढं काय करायचं, त्याच्या संदर्भामध्ये देखील त्यांच्या पुढं प्रश्न आहे. त्याच्याबद्दल कृषी खात्याने सरकारने सांगितलं पाहिजे की ह्या ह्या गोष्टी आहेत आणि अशा अशा पद्धतीनं करा, त्यांना आधार देण्याचं काम केलं पाहिजे. वास्तविक काही जर म्हटलं की बाबा तुम्ही दोघंच का बघताय तर आम्ही दोघं खंबीर आहोत, अरे बाबा तुम्ही दोघं खंबीर असला तरी 36 जिल्ह्यामध्ये 36 पालकमंत्री नेमले तर ते आढावा घेऊ शकतात, तिथं जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी थांबू शकतात, तिथले कलेक्टर, तिथले SP, तिथले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तिथले जिल्हा कृषी अधिकारी असतील, जे जे ह्या एकंदरीत पूरग्रस्त परिस्थितीच्या काळामध्ये ज्या डिपार्टमेंटला काम करावं लागतं ते त्याचा आढावा घेता येतो. आणि काही कमी पडलं तर ताबडतोब त्यांना इथून मंत्रालयामध्ये संपर्क साधून संबंधित सचिवांशी किंवा संबंधित मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलता येतं, ते आम्ही सारखं सांगतोय, त्याचं उत्तर देणं राहिलं बाजूला. आणि हे आत्ताच दौरा का सुरू केला, अमुक का झालं, तमुक का झालं, अशा पद्धतीचे बालिशपणाचे चर्चा दुर्दैवाने करतात. माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही चांगलं काम केलं तर आम्ही तुमच्याही कामाचं कौतुक करू, परंतु काम करायचं नाही,
आजही नक्की काय ह्या भागातल्या लोकांना मदत करणार आहे ते सांगत नाही. SDRFच्या नॉर्म्सप्रमाणे मदत केलेली चालणार नाही, कारण ती इतकी तुटपुंजी असते की त्याच्यातनं शेतकऱ्यांचं समाधान अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे ते नॉर्म्स बाजूला ठेवून विशेष बाब म्हणून केंद्राचा निधी आणा, राज्याचा निधी द्या, काय करायचं ते आता तुम्ही राज्य करते तो तुमचा अधिकार आहे, किंवा काही ठिकाणी NGOची मदत घ्या काही कामाच्या बाबतीमध्ये, ज्याला आपण CSRचा निधी म्हणतो तो निधीचा वापर करा, आमचं काही म्हणणं नाही. पण ही सगळी कामं ही तातडीनं त्या ठिकाणी केली गेली पाहिजेत. आता जिथं जीवितहानी झाली त्यांचे 4 लाख रुपये पोच झालेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना. पण जिथं जनावरं, पाळीव जनावरं असतात, गाई असतात, म्हशी असतात, बैल असतात, असे जे जनावरं मेलेले आहेत त्याचा पंचनामे झाले पण त्यांना आताच्या घडीपर्यंत पैसे मिळालेले नाही. आम्ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना विचारलं, ते म्हणले आम्ही कळवलेलं आहे, पैसे आल्यावर लगेच आम्ही पास करणार आहोत. मग इतके दिवस झाले तरी त्यांना पैसे द्यायला कुणी तुम्हाला अडवलं आहे का? तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घेत नाही आहे. तशाच पद्धतीनं आपल्या विदर्भापुरतं बोलायचं झालं तर पाणंद रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळं त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये जायचं म्हटलं तर यक्ष प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झालेले आहेत. त्याची पण पर्यायी व्यवस्था केली गेली पाहिजे. आणि बऱ्याचशा ठिकाणी विलेज रोड आणि जिल्हा परिषदेच्या अंडर जे रोड येतात त्या रोडचे इतकी वाईट अवस्था किंवा काही ठिकाणचे पूल वाहून गेलेले, त्यामुळे दळणवळण हे तुटलं गेलेलं आहे. त्याही संदर्भामध्ये तातडीनं काही निधी प्रशासनाकडं दिला गेला पाहिजे, जेणेकरून तिथले जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी किंवा PWDचे संबंधित अधिकारी ही कामं वॉर फुटिंगवर त्या ठिकाणी करू शकतील. त्याही संदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अशी आमची मागणी आहे. तशाच पद्धतीनं काय झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळं वापसा नाही आहे. जवळपास वापसा यायचं म्हटलं तर 15 ऑगस्ट उजाडेल, म्हणजे शेतकऱ्यांचं प्रचंड त्याच्यातनं नुकसान होणार आहे. आपल्या इथं वेगवेगळ्या प्रकारची धरणं आहेत आणि त्या धरणाचं पाणी सोडत असताना लोअर वर्धा, अप्पर वर्धा, बेंबळा या संदर्भातलं जी काही धरणाचं पाणी सोडत असताना बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या यवतमाळ जिल्ह्यातनं पैनगंगा असेल, त्याच्यात कायर म्हणजे ती विदर्भा नदी असेल, खुनी नदी असेल, पूस नदी असेल, ह्या अरुणावती, वर्धा ह्या सगळ्या नद्यांच्या संदर्भातले पाणी मोठ्या प्रमाणावर सुटलं आणि वरच्या धरणातनं पण पाणी सोडण्यात आलं आणि त्याचा ताळमेळ लागला नाही आणि म्हणून काही काही भाग 3-3, 4-4 दिवस पाण्याखाली राहिला. आम्ही प्रशासनाच्या हीच गोष्ट लक्षात आणून दिली, अरे बाबांनो आता धरणं आत्ताच 75% भरलीत, अजून जुलै महिना संपला नाही. नेहमी धरणं 75% भरण्याचं काम कधी होतं तर ते ऑगस्ट एंडला होतं आणि नंतर सप्टेंबरच्या मध्ये पाऊस पडतो, त्याच्यामध्ये राहिलेले 25% भरतात. आजच जर 75-80% धरणं भरलेली असतील तर उद्याच्या, अजूनही हवामान खातं सांगतंय काही भागात रेड अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, तर पाऊस जर पडला आणि तो रात्रीचा मोठ्या प्रमाणावर पडला आणि प्री कॅचमेंट एरियामध्ये आणि कॅचमेंट एरियामध्ये दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर पाणी आलं आणि मग धरणाचे गेट वर उघडले गेले तर पावसाचं पाणी प्लस धरणाचं पाणी म्हटल्यानंतर पुन्हा नदीकाठची गावं ही पाण्याखाली गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याबद्दलचं नियोजन फार चांगल्या प्रकारे सरकारने केलं पाहिजे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या व्यक्तीला ह्या काही काळाकरता म्हणजे धरणावरच तू थांब रात्री अशा प्रकारचे आदेश त्या बाबतीमध्ये दिले गेले पाहिजे, तरच हे संकटावर कुठंतरी त्या ठिकाणी मात करता येईल असं माझं स्पष्ट त्या ठिकाणी मत आहे. तशा प्रकारची आमची सरकारला मागणी देखील आहे. ही पण बाब मी पत्रकार मित्रांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. दुसरी गोष्ट, हे जवळपास 20-एक दिवस झाले सातत्याने पाऊस पडतोय,
त्याच्यामुळं शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतात कुठली कामं करता येत नाही आहेत, आणि ज्यांची शेती नाही, जे शेतमजूर आहेत, दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटती, अशा लोकांना शेतकरी पण कामाला घेऊ शकत नाही, कारण खुरपायला तिथं वापसाच नाही, ते काय त्यांना कायम काय सांगणार. आणि मग सरकारने अशा मजुरांच्या करता जसं करोनाच्या काळामध्ये आम्ही एक एक महिन्याचा त्यांना धान्य, म्हणजे 20 किलो गहू असेल, 5 किलो तांदूळ असेल, 1 किलो डाळ असेल, असं काही पॅकेज दिलेलं तुम्हाला आठवत असेल, अशा पद्धतीनं देऊन त्यांचं एक उपजीविकेचं साधन आपण निर्माण केलेलं होतं. तशा पद्धतीनं ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि ज्या भागामध्ये पूरग्रस्त परिस्थितीमध्ये बाधित लोक आहेत, त्यांच्याकरता ताबडतोब सरकारने तशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना द्याव्यात आणि त्या गरीब माणसाची ती धान्याची सोय करावी, ही पण मागणी या निमित्तानं तातडीनं त्वरित ही सरकारने पूर्ण केली पाहिजे अशी माझी या निमित्तानं मागणी आहे. आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. एक मिनिट, हे त्यांचं कामच आहे ना, राज्याच्या प्रमुखांचं. राज्याच्या प्रमुखांना विमान अवेलेबल असतं, हेलिकॉप्टर असतं, सरकारी असतं, संपूर्ण यंत्रणा त्यांच्या हाताशी असते, ते काही करू शकतात. आणि मी बघितलं, गडचिरोलीला गेलेले होते त्यावेळेस पुलावरनं पाणी झाली, सिरोंच्याला जाऊ शकले नाही, इतर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये जाऊ शकले नाही. मला जे माझ्याबरोबर बाबा आत्राम होते, जे माजी राज्यमंत्री पण होते आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांनी काम केलं, आता आमदार म्हणून आमच्याबरोबर काम करतात, ते म्हणाले की अजिबात ते तिथं कुठं जाऊ शकले नाही, ते जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांनी मीटिंग घेतली आणि तिथून ते आले. तुम्हाला मी आज सांगतो, सिरोंच्याला जायचं म्हटलं तर नागपूरवरून सिरोंच्याला जायला आज पण 12 तास लागत आहेत. ज्या पद्धतीचं ते पाणी वैनगंगाचं चाललेलं आहे आणि पुलावरून पाणी वाहत आहे, तर जेव्हा मी कधी जायला पाहिजे ते माझा मी विचार करेन ना. त्यांनी त्यांचं काम करावं, त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे. मी म्हटलं का ते इथंच का गेले नाही, तिथंच का गेले नाही, मला ते म्हणायचंच नाही. माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती हात जोडून की असले स्टेटमेंट करण्यापेक्षा त्या अडचणीतल्या माणसाला तातडीनं मदत कशी होईल आणि ज्यांची जनावरं वगैरे मृत्यूमुखी पडली त्याचे पैसे कसे देता येतील आणि जे शेतमजुरी करतात त्यांना ताबडतोब धान्य कसं देता येईल त्याचा विचार करा. स्वतःचं मंत्रिमंडळामध्ये आता मध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही दोघं बघतो. अरे ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी 7 जणांचं मंत्रिमंडळ केलं होतं त्यावेळेस डिपार्टमेंटचं वाटप केलं होतं. आज इंद्रनील नाईकांना जर उद्या कृषी खात्याचं काम करायचं असेल तर कुठल्या मंत्र्याला फोन करायचा? उद्याच्याला तिथं इरिगेशनच्या संदर्भातलं काही डॅमच्याबद्दल बोलायचं असेल त्यांनी कुणाला सांगायचं? सगळी खाती आत्ता एकट्या मुख्यमंत्र्यांकडे. देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट करावं की कुठली खाती त्यांच्याकडे, म्हणजे त्या खात्याच्या करता देवेंद्रजींशी बोलता येईल आणि राहिलेल्या निम्म्या खात्याच्या करता मुख्यमंत्र्यांशी बोलता येईल. हा विषय खरं तर जबाबदार आज ही व्यक्ती दोन्ही व्यक्ती आहेत, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले. असं असताना त्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर 94 साली पत्रकार मित्रांनो जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती आता 2022 निर्माण झाली, म्हणजे 28 वर्षांनी एवढं मोठं संकट आहे आणि अजूनही पाऊस पडतो आहे आणि अजूनही पुढं पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी सगळी परिस्थिती असताना तो शेतकरी अक्षरशः तिथं गेल्यानंतर टाहो फोडतो आहे, अरे नुसतं दौरे करू नका, नुसती पाहणी करू नका, द्या आम्हाला काहीतरी. द्यायचं माझ्या हातात नाही आहे, द्यायचं ह्या दोघांच्या हातात आहे, कारण ते निर्णय घेणार आहेत. आम्ही त्याच्यामध्ये ते निर्णय घेत असताना काय तिथं
कमतरता आहे आणि काय तुम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे हे सांगण्याचं काम आम्हा लोकांचं आहे. आणि म्हणून अधिवेशन ताबडतोब बोलवा असं मी सांगतोय. त्याबद्दल तर अधिवेशन पण बोलवायला तयार नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार पण करायला तयार नाही आणि डिपार्टमेंटचं वाटप पण करायला तयार नाही. आणि ह्यांनी सात ह्यांनी काय ह्यांचंही सात लोकांचं होतं. अरे त्यावेळेस काही पूर नव्हता. ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी मंत्रिमंडळ अस्तित्वात आणलं त्यावेळेस पूर नव्हता आणि लगेचच महिन्यांनी बाकीच्या आम्ही सगळ्यांनी शपथ घेतलेली तुम्हाला आठवत असेल. 30 नोव्हेंबरला बहुतेक मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, एखादा दिवस इकडे तिकडे होईल. आणि 30 डिसेंबरला आम्ही बाकीच्यांनी सगळं फुल फ्लेज मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं होतं, खातेवाटप झालेलं होतं. ही फॅक्ट आहे ना. जाऊ दे. आता ह्या एक दुर्दैव आहे आपलं सर्वांचं की महत्त्वाच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याच्याऐवजी ह्यांनी उशिराज दौरे सुरू केले, ह्यांनी असंच केलं. आम्ही केव्हा काय करावं त्याच्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं बंधन असण्याचं काही कारण नाही, तो आमचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचा अधिकार वापरावा एवढीच आमची अपेक्षा आहे, त्याच्यापेक्षा जास्त अपेक्षा नाही आहे. आणि पुन्हा अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जे काही जलसंपदा विभागाला संबंधित अधिकाऱ्यांना डायरेक्शन देण्याची गरज असेल ती त्या ठिकाणी द्यावी. आणि आज पण आता आम्ही तिघही कलेक्टर साहेबांना भेटून आलो, अजूनही पंचनामे सगळे झाले नाही. मग तुम्ही यंत्रणा तुम्ही म्हणताय काम चाललंय तर अजूनपर्यंत का पंचनामे संपत नाही आहेत, का उशीर लागतोय? आम्हाला कळतंय ना की काही गावांच्या मध्ये आजही अधिकारी तिथं जाऊ शकत नाही. पंचनामे करण्याचं काम ज्याला करायचंय तिथं रस्ता नाही, काही ठिकाणी आहेत समस्या, पूल वगैरे वाहून गेलेला असल्यामुळं किंवा रस्ता पार चिखलाने माखलेला असल्यामुळं. आम्हालाही कळतंय आम्हाला विरोधाला विरोध करायचा नाही. आम्ही पण अनेकदा सरकारमध्ये असताना अशा प्रकारची कामं नैसर्गिक संकटाशी मुकाबला करत असताना केलेली आहेत. उदाहरणार्थ चक्रीवादळ असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, असे प्रकार झालेले पण आहेत ना आम्ही त्या पदावर बसलेलो असताना. आणि उलट त्यावेळेस असणाऱ्या विरोधी पक्षांनी एखादी गोष्ट लक्षात आणून दिली आणि आम्ही ती विसरलो असू तर त्याची नोंद घेऊन ती केली पाहिजे. ह्याच्यात काही मान अपमान हे काही पाळायचं काही कारण नाही. दादा तुम्ही राज्यभर आता फिरत आहे, पूर्व स्थितीचा पाहणी करत आहे, अशा वेळेस तुमच्या आघाडीतील जे तुमचे मित्रपक्ष आहेत दोन्हीही पक्ष स्लिप मोडमध्ये दिसत आहे? अजिबात नाही. आज माझ्याबरोबर वर्ध्याच्या दौऱ्यामध्ये रणजित कांबळे हे काँग्रेसचे आमदार सकाळपासून दुपारपर्यंत मी यवतमाळ जिल्ह्याकडे प्रयाण करेपर्यंत माझ्याबरोबर होते. ऐका ना जरा. काल माझ्याबरोबर धानोरकर म्हणून काँग्रेसचे एकमेव खासदार आहेत ते आणि ताई धानोरकर ताई ह्या पण माझ्याबरोबर होत्या. त्याचबरोबर सुभाष धोटे साहेब बरोबर त्या ठिकाणी होते. अशा पद्धतीनं किशोर जोरगेवार ते अपक्ष आहेत ते पण त्या ठिकाणी होते कारण आपण ह्याच्यामध्ये होते. आज मला आल्याला इथं पुरके वसंतराव माजी मंत्री ते पण त्या ठिकाणी भेटले. आणि माझी विनंती आहे की ज्या त्या पक्षाच्या लोकांनी ज्यांनी त्यांनी आपलं आपलं काम करावं ह्यांनी हे करत नाही ते करत नाही ही चर्चा करण्याची ही वेळ नाही. ही वेळ त्या अडचणीमध्ये असणाऱ्या आपल्या माणसाला मदत करण्याची आहे, त्या बहिणीला मदत करण्याची आहे, त्या भावाला मदत करण्याची आहे असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. म्हणून तुम्ही कुणी असे प्रश्न विचारले तर हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, मला त्याच्याबद्दल काही वक्तव्य करायचं नाही. नो कॉमेंट्स. 80% जास्त मंडळामध्ये ते मान्य आहे, परंतु शेवटी कुणी सरकार चालवत असताना साधारण त्यांना अंदाज तर आला पाहिजे की उद्याच्याला जर काही SDRFचे नॉर्म सोडून काही जाहीर करायचं म्हटलं तर ते जाहीर केल्यानंतर ते त्या माणसाला मिळायला पण पाहिजे. आम्ही लोक काय करायचो की बाबा किती आपल्याला 5000 कोटीचं 6000 कोटीचं 10000 कोटीचं किती कोटीचं पॅकेज द्यायचं आहे केंद्राला सांगून केंद्राची पण टीम येत असते, ती त्यांनी ताबडतोब सांगावी म्हणजे केंद्राची टीम येऊन पाहणी करेल.
कारण एकट्या राज्य सरकारनं तो भार उचलण्याच्यापेक्षा केंद्राचा पण हातभार लागला. ते सारखे म्हणायचे केंद्राच्या विचाराचं सरकार इथं असतं तर जास्त बरं झालं असतं. तर आता आलंय ना त्यांच्या केंद्राच्या विचाराचं सरकार, मग तिथं त्यांनी पण तिकडनं आणावं आणि इथं राज्य सरकारने पण खर्च करावं. दोघांचे पैसे एकत्र आल्यानंतर त्या अडचणीतल्या माणसाला बाहेर काढायला आणखीन सोपं जाईल, कामं जलद गतीनं व्हायला मदत होईल, हे आमचं म्हणणं. वेळ राहिलाय ना, संख्या आता गडचिरोलीमध्ये 25,000 हेक्टरचं बाधित क्षेत्र होतं कारण तिथं फॉरेस्ट जास्त आहे. आपल्या ह्याला 65,000 हेक्टरचं होतं चंद्रपूरला, तुमच्या वर्ध्याला 1,25,000 हेक्टरचं आहे आणि आपल्या इथं तर 2 लाखाच्या पुढं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं तो अंदाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना काही अडचणी येतात तर तेही करावं. म्हणूनच मी म्हणतो की आम्ही काम केलेलं असल्यामुळं मी उगीच काही आवाच्या सव्वा मागण्या त्या ठिकाणी करत बसणार नाही. जे व्यवहार्य असेल तेच त्या ठिकाणी करावं. आत्ताच्या काळामध्ये शेतकऱ्यांची मागणी, आमचं संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं, आम्हाला 75,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी आहे. कारण त्यांचं कापूस किंवा सोयाबीन किंवा तूर ही सगळी पिकं गेलेली आहेत. मी मगाशी मला वसंतराव म्हणून आमचे व्हाईस चेअरमन ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते सांगत होते की खूप मोठ्या प्रमाणावर पीक कर्जाचं वाटप इथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेलं आहे. आता ते वाटप केलेलं त्याची जर परतफेड करायची म्हटलं तर शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीकच राहिलेलं नाही आहे. तेव्हा ते सगळं आता माफ केल्याशिवाय गत्यंतर नाही. तो सरकारने मोठा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे आणि त्याला आता पुढचं पीक कुठलं घेणं सोयीचं आहे. आम्हाला असं वाटतं की हरभरा पीक घेणं सोयीचं आहे किंवा अर्ली व्हरायटीची तूर ते घेणं सोयीचं आहे अशा पद्धतीनं आम्हाला वाटतं. तरी पण आपली 4 कृषी महाविद्यालये आहेत, त्यांचंही काम असतं की बाबा अशा प्रकारचा प्रसंग वेगवेगळ्या भागातल्या शेतकऱ्यांच्या पुढं आल्यानंतर कुठलं पीक घेण्याच्या करता आणि कुठलं बियाणं देण्याच्या करता त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. ते त्यांनी त्यांच्याशी चर्चा करून करावं. दादा उद्या आता 1 महिना होत आहे मंत्रिमंडळ शपथ घेऊन द्यायचे 30 तारखेला मागच्या घेत होतो, त्यांना कायदेशीर अडचण येते का स्थापन करायचं मंत्रिमंडळ? माझ्या मते कायदेशीर अडचण येते का नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मला एवढंच दिसतंय की ह्या दोघांनाही इथं निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. दिल्लीकडनं ज्यावेळेस त्यांना ग्रीन सिग्नल त्यांच्या वरिष्ठांच्याकडनं येईल त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्याच्यावर तिकडनं त्यांना सिग्नल मिळत नाही म्हणून ते विस्तार करत नाही आणि मग त्याच्यामुळं आम्ही दोघंच करतो आहे, आमचं चाललं आहे, आम्ही कशात कमी पडून देत नाही अशा पद्धतीने स्टेटमेंट करण्याची केविलवाडी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. ठीक आहे. पुढे मागे दादा आता धरणाचा जो प्रश्न तुम्ही सांगितला आमच्या वणीच्या 4-5 धरणाचं पाणी जात पुढे मागे म्हणजे आज तर नाही त्याच्यात तर धरणाची उंची वाढवण्याचा काही विचार करावा लागेल? धरणाची उंची वाढवत असताना त्याचं बॅकवॉटर कुठल्या कुठल्या भागात जाणार आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी इरिगेशन विभागाने संपादित केल्यात का नाही, संपादित केल्या नसतील तर शेतकरी तसं ऐकणार नाही. मग जे उंची वाढवली तर मोठं क्षेत्र पुन्हा पाण्याखाली जाणार, त्या शेतकऱ्याची संमती तुम्हाला लागेल किंवा त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला द्यावा लागेल. त्याचा सर्वे जलसंपदा विभागाच्या चीफ इंजिनियरनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा सुप्रिटेंड इंजिनियरनी करावा आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा. पाठीमागं आम्ही सरकारमध्ये असताना कोयनेची फ्लॅपची उंची वाढवली होती, उजनीची फ्लॅपची उंची वाढवलेली होती आणि त्याच्यातनं 6-7 TMC पाणी ॲडिशनलचं साठेल अशी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही आत्ता पण माहिती घ्या, ताबडतोब तुम्हाला त्याची माहिती मिळेल. तशा प्रकारे ह्या धरणाची फ्लॅपची उंची वाढून किती TMC पाणी साठा वाढतो का, धरणाची उंची वाढवण्याची, कारण धरणाची उंची वाढवायची म्हटलं तर त्याचा पाया तेवढा मजबूत आहे का? जसे आपण 4-मजली इमारत बांधत असताना पाया 4-मजली इमारत बांधायची म्हणून त्या ठिकाणी घेतो,
जे ते संबंधित इंजिनियर लोक आणि वर पाचवा सहावा मजला वाढवायचं म्हटलं तर ते तिथं स्ट्रक्चरल ऑडिट करतात की त्याची कॅपॅसिटी आहे का, तशा प्रकारची माहिती घ्यावी लागेल की किती उंची वाढवण्याची क्षमता तिथल्या पाया घेतलेल्या पायाची आहे आणि त्याच्यावर ते ठरवावं लागतं। दीड लाखाच्या नाही, 2 लाखाच्या पुढे आपण 3 योजना आणलेल्या होत्या उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कर्जमुक्तीच्या संदर्भात। एक, ज्यांचं 2 लाखापर्यंत पीक कर्ज आहे त्यांचं कर्ज माफ करायचं, ते कर्ज माफ केलं, ते सरकारने त्यांच्या अकाउंटला भरलं। त्याच्यानंतर दुसरं होतं की जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी आहेत ते म्हणाले की बाबा आम्हीचं काय चूक आहे, आम्ही नियमित परतफेड करतो म्हणून तुम्ही आम्हाला काही देणार नाही आणि ज्यांनी थकवलं त्यांना मात्र तुम्ही माफ करणार, हा सरासर आमच्यावर अन्याय आहे। म्हणून मग त्यांना 50,000 रुपये अनुदान देण्याचा, प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय झाला। ते 1 जुलैला कालच्या वसंतराव नाईकांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून आपण साजरा करतो त्या दिवसापासून ती सुरुवात आपण त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यामध्ये कमी पडणारा निधी 18 जुलैला आपण पुरवणी मागण्या घेणार होतो त्याच्यात होणार होतं। आता ह्यांच्या ह्या सगळ्या गोंधळलेल्या अवस्थेमुळं ते पावसाळी अधिवेशन पण घेत नाही, जे 18 घ्यायचं होतं नंतर म्हणले 25 त्यालाही घेतलं नाही, आता म्हणतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पर्यंत होईल असं वाटत नाही, कारण मंत्रिमंडळाचं विस्तार वाढवून खातेवाटप झाल्यानंतर कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटला पुरवणी काय पाहिजे त्याचं त्या सचिवांनी आणि त्या मंत्र्यांनी बसून काहीतरी आखणी करावी लागेल, त्याला काही दिवस त्याला द्यावे लागतील। म्हणजे ते जर त्यांनी अधिवेशन तातडीनं बोलवलं तर आम्हाला सगळ्या लोकप्रतिनिधींना जिथं पाहणी केली ते मुद्दे तिथं मांडता येतील आणि त्या सगळ्यांचं मुद्दे दोन्ही बाजूच्या सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाचे ऐकून मग सरकार म्हणून सरकारला त्याचं उत्तर देता येईल। आणि तुम्ही जो तिसरा मुद्दा सांगितला की 2 लाखाच्या वर, त्यावेळेस मी असं सांगितलेलं होतं सभागृहामध्ये की अशा 3 योजना आपण जाहीर केलेल्या होत्या, परंतु योजना जाहीर केल्या, कर्जमाफीला सुरुवात केली आणि करोनाचं सावट आलं म्हणून 2 वर्ष करोनाच्या गंभीर आजारामध्ये आपले गेले आणि त्याच्यातनं उत्पन्नावर पण परिणाम झाला। पण मी सभागृहात मागच्या बजेटमध्ये हे सांगितलेलं होतं की आता परिस्थिती पूर्वपदावर यायला लागलेली आहे आणि आपण आता ते पण देणार आहोत। तशा पद्धतीनं 50,000 सुरू केलेलं होतं आणि 2 लाखाच्या वरचं पैसे शेतकऱ्यांनी भरल्यानंतर बाकीचे 2 लाख रुपयाचे पैसे सरकारने भरायचे असं ठरलेलं होतं। आता त्या मंत्रिमंडळामध्ये एकनाथराव शिंदे पण सिनियर मंत्री म्हणून काम बघत होते आणि तेही त्यांचाही त्याला पाठिंबा होता, आता ते राज्याचे प्रमुख झालेले, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि ते करावं कारण त्यांना माहिती आहे हा काही वेगळा निर्णय नव्हता, त्यांच्या साक्षीनंच घेतलेला निर्णय होता। आता फार तर त्यांना त्याचं क्रेडिट घ्यायचं असेल तर त्यांनी घ्यावं। ओके, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।